निक्की तांबोळीने काढली सुरत चव्हाणची लायकी, तर त्यावर पॅडी दादांनी दाखवला त्यांचा रौद्र अवतार आणि केली निक्कीची बोलती बंद। तर मित्रांनो, यो निक्कीचा, सुरतचा आणि पॅडी दादाचा नेमकी काय किस्सा झालेला आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की अरबाज पटेल गेल्यापासून निक्की तांबोळी हिचा सकाळपासून मेलोड्रामा हा बिग बॉसच्या घरात चालू आहे। त्यावर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की सुरतचं मन हे किती सरळ आणि साफ, एखाद्या क्लिअर पाण्यासारखं आहे। तेव्हा सुरत तिच्याकडे गेला आणि सुरज तिला बोलला की तू स्वतःला एकटं समजू नकोस, कारण की आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत। त्यावर निक्कीने फक्त डोकं हलवलं। त्यानंतर सुरज बोलला की मी पण तुझ्या सोबत आहे, तू ज्या पण टास्कमध्ये खेळशील मी तुझी साथ देईन, फक्त तू बरोबर माणसाकडून खेळ आणि चांगल्यासाठी खेळ। त्यानंतर मित्रांनो, निक्की तिथं हो बोलली आणि बोलली की हो रे माझ्या भावा, तू कायमच आहेस माझ्यासोबत आणि तुझ्यासाठीच तर मी घरात थांबलेले आहे, नाहीतर मी बिग बॉसला म्हणून घराच्या बाहेर गेले असते। तर त्यानंतर मित्रांनो, सूरजनी दिलासा दिला निक्कीला आणि तिथून निघून गेला। तर त्यानंतर निक्की गेली अभिजित सावंतकडे आणि अभिजितला ती म्हटली की अरबाजची जागा आता हा कचरा गेल का, कचरा म्हणजे ती सूरजला उद्देशून कचरा बोलली। त्यावर अभिजित बोलला की तुला नेमकी म्हणायचं काय, तेव्हा निक्की बोलली की सूरज माझ्याकडे आला आणि मला म्हणत होता की अरबाज गेलं तर काय झालं, मी आहे ना तुझ्यासोबत। म्हणजे आता याची ना अरबाजची कम्पॅरिझन करायची का, कुठं अरबाज आणि कुठं हो, हा तर घरातला कचरा आहे। व असं बोलतात अभिजित सावंतला पण खूप वाईट वाटलं आणि अभिजित बोलला की तू त्याला तसं म्हणू शकत नाही, तो मनाने खूप चांगला माणूस आहे। त्यावर निक्की बोलते की मी मनाचं काय लोणचं घालू का, व असं बोलत ती तिथून निघून जाते। आणि हा सगळा किस्सा अभिजित सावंत सांगून देतात पॅडी कांबळेला। आणि पॅडी कांबळे मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की ते सूरजला मुलासारखं जपतात। जेव्हा त्यांच्या मुलाला निक्की कचरा बोलली तेव्हा पॅडी कांबळे म्हणतात की कचरा तिचा बाप असेल, आणि ते डायरेक्ट निक्की तांबोळीकडे जातात आणि तिला म्हणतात की तू सूरजला कचरा कस काय बोललीस, कचरा तू असशील, कचरा तुझा बाप असेल। त्यावर मित्रांनो, निक्की तांबोळी आणि पॅडी दादामध्ये चांगलेच भांडणं आपल्याला बघायला भेटणार आहे, कारण की पॅडी दादानी निक्कीचा बाप काढला आणि निक्कीने पण ज्या सूरजला पॅडी दादा मुलगा मानतात त्यांच्याविषयी कचरा म्हणून संरक्षण दिलं। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की पॅडी दादा आणि निक्कीचे हे जे भांडणं झालेले आहे सूरजमुळे, तर त्यामध्ये सूरजने काय स्टँड घेतला पाहिजे, सूरजनी निक्की विरुद्ध भांडलं पाहिजे की पॅडी दादाला म्हटलं पाहिजे की कुठं कुत्र्यांचे नादी लागतं असं म्हणून पॅडी दादाला शांत केलं पाहिजे? तुम्हाला काय वाटतं यावर कमेंट सेक्शनमध्ये सांगा। व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। व जर तुम्ही आमचे चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।